आणि थेट जाऊयात पैठणला. मेळाव्यामध्ये शहाजी बापू पाटील बोलत आहेत. माझे शेतकरी बांधव, माझ्या माता भगिनी, आणि जो पहाडांशी टकरात आहे उसे तुफान कहते, जो पहाडांशी टकरात आहे उसे तुफान कहते, आणि तुफान उसे टकरात आहे उसे नौजवान कहते. माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, आज या ठिकाणी डोंगरे साहेबांनी मेळावा घेतला. तमाप पैठण तालुक्यातून, जमाप पैठण नगरीतून एकनाथजी शिंदे साहेबांना आशीर्वाद देण्यासाठी हा जनलोट सागर सगळीकडे पसरला. साहेब मी 2 तास अगोदर आलो आणि साहेब येतात आपल्या हातात काय तर कुठेतरी स्वतःला हार असावा म्हणून मी पैठण मध्ये माझे 2-4 पोरं पाठवली. हार मिळाला, फोन आला, हार मिळत नाही. गुच्छ घे, गुच्छ मिळत, हार फूल घे, फूल सुद्धा मिळायला तयार ना. अख्ख्या पैठणची फुलं जनतेने तुमच्यावर आज उधळण केली आणि तुमचं स्वागत केले. पैठणचं प्रेम या ठिकाणी तुमच्यावर व्यक्त केलं. बोंबरे बाबा, तुम्ही सगळं काय चांगलं केलं. स्टेज मोठं लाड दिलं, इथून तिथून दिलं, मंडप मारलाय, माणसं आहेत, खुर्च्या आहेत, त्या सगळा जनसागर गोळा झाला. अख्खं मंत्रिमंडळ इथं आले, केंद्रात दिल्लीने मंत्री इथं आलेला आहे. कोंबरे साहेबांची एक चूक मोठी झालेली आहे. त्यांनी अजून 2 पुढच्या त्या स्टेजवर ठेवायला कोपऱ्याला पुढं नाही त्या. आणि एक त्या चंद्रकांत खैऱ्याला द्यायची होती, मी त्या माझ्या दानवेला द्यायची होती. एकनाथ शिंदे साहेबांची महाराष्ट्राची जनसामान्यात त्या दोघांनी दिसले असतात. सभापती मोगऱ्यात काय राहिले ना मोगऱ्यात, आणि मैदानात या पुढे मोगरे बाबा काय बघायचे मैदानात. मोगरे मामा 5 वेळा निवडून आलेले या ठिकाणचे व्यक्तिमत्वाचे सामान्याचे व्यक्तिमत्व शेतकऱ्यांच्या गटात जाणणारं व्यक्तिमत्व आहे. माझ्या या बहिणींचं दुःख जाणणारं व्यक्तिमत्व, माझ्या तरुणांचे उद्याचं भविष्य चांगलं करण्यासाठी राबणारं व्यक्तिमत्व हे बोंबरे मामाचं व्यक्तिमत्व. आणि अशा या भोळ्या भावड्या माणसावर टीव्हीवर भरमसाठ. खैरे साहेब, बोंबरे मामांचं काय होतं, एकनाथ शिंदे साहेब बघतायत. खंबीर आहे आमचा नेता, एवढा दणकट खंबीर आहे. काय आम्हाला पन्नास जणांना काळजी नाही, निवांत झोपतोय आम्ही, काय जोडलं. तुमच्या तर खासदारच्या आयुष्यात कवाच नाही, एवढं ध्यानात ठेवा. आता विसरून जावा खासदार वयाचं, संपलं येतं तुमचं. गेल्या 3-4 महिन्यात मित्रांनो महाराजा राजकारणात एक क्रांती घडून आहे. कुणी त्याला गद्दार म्हणलंय, कुणी त्याला ओटा म्हणलंय, कुणी त्याला काय वेगवेगळी नावं दिली. 40 जण पळून गेले, 24 जण पळून गेली, 15 जण पळून गेली. आम्हाला पळपुट ठरवलं, आम्ही काय बोललो ना. काल विधानसभेला तुमच्याजवळ येत असताना बोंबरे मामा कशा ते शहाजी पाटील सांगूल्या कसा गेलता, या ठिकाणी बसले जयस्वाय तुमच्या समोर कसे आणते. आम्ही तुमच्या समोर आलो होतो तेव्हा त्यावेळी स्पष्ट आणि स्वच्छ आलो होतो, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं राज्य आणण्यासाठी, हिंदुत्वासाठी आपल्याला ही निवडणूक करायची आहे, तुम्ही आम्हाला मत द्या. मी भीक मागितली, ओझळ पसरली, पदर पसरला तुमच्या जवळ. निवडणूक झाली, मतमोजण्या झाल्या, मतमोजण्या झाल्या, 106 वर धाम दिशी गेला कुठला तर भारतीय जनता पार्टी गेली, 56 वर शिवसेना गेली, अपक्ष 30-35 येऊन उभा राहिले, आम्ही तुमचंच आहे म्हणली, 180 च बहुमत झालं. आणि काय झालं कोणाच तो आम्हाला काय कळलं ना. आम्ही 90 त्यात शिवसेनेतली माणसं आदेशाला वर्ण की जागा घ्या, जागा घेऊन पाडली. मुंबईकडे निघा, मुंबईला गडू लागली. साहित्य रंग शारदा करतो हॉटेल आहे तिथं ती सभागृह, तिकडे आम्ही रंग शारदा ठेवून अडचा दिवस. तिथनं आम्हाला उचलत पळवून दुसऱ्या हॉटेलात गेलं, तिथनं पळवून आम्हाला तिसऱ्या हॉटेल मध्ये गेलं. लगेच चाललंय काय म्हणलं, आम्ही आमदार आहे का काय, उगच पळवतो तिथं 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 काय घडणार आहे सांगाच. घडलं काय, या राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेसच्या विरोधात घराघाती टीका करून आम्ही जनतेच्या समोर गेलो होतो विधानसभेला, त्यांच्या पंक्तीला घेऊन आम्हाला बसवलं, ते आमची अवस्था करून टाकली.
तरी मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले आम्ही आनंदाने स्वीकारले. कुणी दुःख मानलं नाही, एक शब्द एक आमदार बोलले नाही. साहेब असू द्या म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आम्हाला मान्य आहे म्हणजे काय झालं? 2.5 वर्षात आमचं काय परिस्थिती निर्माण झाली? मंत्रालयाचं शिवसेनेच्या आमदारचं एका पत्रावर काम व्हायला तयार नाही. पाण्याची वणवण झाली, पिण्याच्या पाण्याची वणवण झाली, योजना आमची पूर्ण करायला कोण निधी द्यायला तयार नाही. रस्त्याला आमच्या निधी मिळायला तयार नाही. प्रांजण रस्त्याला निधी मिळायला तयार नाही. गेले त्या राष्ट्रवादीच्या आयकोच्या मंत्र्याच्या दारात का? अशी काय मारख्या बैलाने बघायचे आमच्याकडे जे आम्हाला वाटायचं पत्र द्यायवजी बाहेर गेलेलं बघायला भारत करते आपल्याला का? आमचं दुःख आम्ही कुणाला सांगा? महाराष्ट्राच्या मीडियाने लिहिले, अनेकांनी अनेक या ठिकाणी दानवे साहेब काही अर्थ लावले, शिंदे साहेबांनी आम्हाला नेलं. अजूनही सांगतो एकनाथ महाराजांची शपथ घेऊन, पांडुरंगाची शपथ घेऊन, तुमचे एकनाथ महाराज होते ते आमच्या पांडुरंगाचे भक्त होते, या सगळी शपथ घेऊन शिंदे साहेबांना घेऊन गेलो. आम्ही आमदार आम्ही शिंदे साहेबांना साहेब थांबलो तर गेलो आपण राहत नाही. आपली शिवसेना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेने निर्माण केलेली, धर्मवीर आनंद दिलेली, वाढवलेली शिवसेना राष्ट्रवादीने आहे. काँग्रेस माती मोड केल्याशिवाय राहणार नाही. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला 10 आमदार आपले येणार नाही तर परिस्थिती अशा काय तर पाऊल ठोस पाऊल उचला. उद्धव साहेबांबरोबर आमच्या 3-4 बैठका झाल्या. सगळी दुकडी सगळ्या कथा मतदारसंघाच्या सगळ्या आमदारांनी सांगितले, परिणाम कोणतेच घेतले. आणि ज्यावेळी आम्ही सुरतला गेलो, सुरतवरनं गुवाहाटीला गेलो, गुवाहाटीनं गोव्याला गेलो, गोव्यावरून आम्ही मुंबईला आलो, ते गव्हर्नमेंट बदलून एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच घराकडे गेलो. काय आम्ही तसंच घराकडे गेलो ना? कुठं कुणा आमचा झाला? शिवसेनेत शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, आम्ही शिवसेनेचे मुख्यमंत्री केले. शिवसेनेच्या पहिल्या आघाडीच्या सरकारमध्ये किती मंत्री तुमचा होता, आता किती मंत्री आहेत बघा, खाती कोणती होती बघा, आता खाती किती आहे ते बघा. कुठला या ठिकाणी शिवसेनेवर अन्याय होणार नाही, कारण एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय एकमेकाला मन आणि विचार जोडलेले दोन जोड या ठिकाणी राज्यात आज खऱ्या अर्थाने सरकार चालवायला लागले. नागपूर मला निमंत्रण ठाण्यावर आणि माझा एक लहान भाऊ आणि साहेबांचा कार्यकर्ता त्याने मला सांगितलं तुम्हाला 11 सप्टेंबरला येईल साहेब. मी म्हटलं कशासाठी यायचं? त्याने सांगितलं की आपल्याला आरोग्य शिबिराचं उद्घाटन करायचं आहे. कसलं शिबिर? तर 1 महिन्याचं, 3 महिन्याचं, 4 महिन्याचं, वर्षाचं, 2 वर्षाचं जे आईच्या काकेतलं आईच्या छताडा वाचलेली लेकरू आहे त्या लेकराच्या काळजाला हृदयाची भोकं पडलेली आहे ती भोकं बुजवायची आहे, ते त्या पोराला जीव वाचवायचा आहे असं शिंदे साहेबांनी शिबिर घेतलंय. उद्घाटन तुम्ही करायचं माझ्या डोळ्यात पाहिजे. एक माणूस मुख्यमंत्री राज्याचा कारभार करत असताना सुद्धा माझ्या आया मुलीची काळजी करतो, माझ्या आईच्या लेकराची काळजी करतो, माझ्या बहिणीच्या लेकराची काळजी करतो. तिचं निकृत जगलं पाहिजे, तिच्या कुशीचं जन्माला आलंय ती वाचलं पाहिजे हा विचार करणारा महाराष्ट्रात या अगोदर तुम्हाला नेतृत्व मित्रांनो बघायला मिळाला. रात्रंदिवस कष्ट कामाड कशी लहानपणापासून महाबळेश्वर डोंगरावले कोयना धरणाच्या वरची तिकडली शेती आहे ती मित्रांनो तुमच्या माझ्या शेतीसारखी शेती नाही. शिकलातन कुळ सुद्धा माणसानेच ओढायचा असतो, नांगूर सुद्धा माणसानेच धरायचा असतो, आणि मागे आता माणसानं कोय अवजार धरायचा असत. साहेबाने स्वतःच्या खड्ड्याला नांगूर वाटलं, स्वतःच्या खड्ड्याला दावं घेऊन कुळ वाटलं. शिकलात पाय बुडवून खाकी चड्डीवर भाताची रोपं पेरलेले, एवढं कामाड कष्ट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात नेमकं दुःख काय? एवढं कष्ट करून सुद्धा त्याचा संसार चालत नाही म्हणल्यानंतर
निघालं दर्या गावाला आणि ठाण्यातून पुष्ट ठाण्यात आनंद घे साहेबांनी एक रिक्षा जुळवून दिली. रात्रंदिवस रिक्षा चालून घराचा प्रपंचा केला. आणि म्हणून आज तुम्हाला मला सगळी आपण बघते, रात्रभर जागते, दिवसभर जागते, रात्रभर जीवन ज्या माणसाचं तमाम जनतेच्या दुःखासाठी समर्पित झालंय तो माणूस झोपणार नाही. महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्या सर्वांच्या दुःखासाठी तुमचं माझं सगळ्यांचं दुःख निवारण करण्यासाठी असं हे नेतृत्व आहे मित्र. आणि आज तुम्ही या नेतृत्वाला एका बाजूला काम चालू झाले, सरकार पळायला लागले, भराभऱ्यावर रुळायला लागले, गुलाबराव पाटील साहेब आले का नाही मी काय त्यांना बघितलं नाही, पण मुख्यमंत्र्यांनी गुलाबराव पाटील साहेबांनी मला गेल्या आठवड्यात 400 कोटी रुपये माझ्या मतदारसंघाला दिले पेच्या पाण्यासाठी. 100 वर्षाचं वाड्या वस्त्यांचा आणि गावाचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न माझा कायमचा निकराचा मार्गी लावला. बुमरे साहेबांचे अशा योजना अनेकांच्या अशा योजना प्रत्येकाची कामं आम्ही एका बाजूनं करतोय आणि तुम्ही भावनिक पुढे दुसऱ्या बाजूनं भांडार उभा करताय. त्या भावनेच्या भांडणाने काय होणार? माझ्या भरपूर निघाला डोंगर म्हणलं म्हणून झाले, झाडं म्हणलं म्हणून झाले, एवढी टीका उद्धव साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या माणसांनी बोलवलं. साहेबराव मी शेतकऱ्याचं गाबडा शेतकऱ्याचं पोरगाय, मला ते डोंगर झाड बिडीच बरं वाटणार आहे. आम्हाला कुठं राहतो तिकडे बांगड्यात बंगले मिळाले तिथे त्या बांगड्याच कौतुक करायचं. आम्ही आधी झोपड्यात राहतील राहतो तिथे आम्हाला राहतो. उद्धव साहेब बोलले ते बोलू, आदित्य साहेबही बोलले. आता ते दोघं बोलली आपलं जायचे आपल्या हिंदूमध्ये सम्राटांच्या घरातल्या ते आम्ही आपलं जाऊ द्या म्हणजे सहन केलं घे बसलो. आधी संजय राऊत उठला आणि इतकं बडा 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 करायला लागलं, त्याला काय माफी नाही. त्याला मला मते अलिबागला येऊन बघ, सह्याद्रीला येऊन बघ, साताऱ्यात येऊन बघ, लगा की सातारा सह्याद्री बाळपणापासून पिंजून पिंजून र या शाजी पाटलान काढलाय. तू कोकणात निघून आलाय त्या त्या गणपतीला 2 दिवस जातो, परत कुठं कोकणात जा सुद्धा ना. त्या सगळ्या आम्ही टीका सहन केली पण वाटला मी थोडं चालत. आज या ठिकाणी एवढंच मी तुम्हाला सांगतो, तुमची ताकद, तुमची शक्ती, तुमचं मत हे भुमरे मामाच्या पाठीमागं उभा करा. भुमरे मामा शिंदे साहेबांच्या पाठीमाग उभा आहे आणि शिंदे साहेब महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीमाग उभा आहे. ह्याच गणितानं तुम्हाला राजकारण करावं लागल. जास्त वेळ बोलत नगर साहेबांना वाटतच एवढं आढळलं 3 तास. मी या ठिकाणी माझं भाषण थोडं थांबवतो. बोंबरे मामा म्हणजे 2 मिनिटं बोंबरे मामा एक बारकी गोष्ट सांगतो मग जरा थांबतो, नाहीतर मला काय चुकल्यावर वाटलं. महादेवाचं रानात देऊळ होतं, देवळाच्या कडेनं शेतीवाड्या चालल्या होत्या, देऊळ जरा जुनं झालेलं होतं आणि 2-4 पुजारी त्या महादेवाचे 11-12 वाजता दुपार पूजा करायची. पांढर शुभ्र धोतर वितर घातलेला असायचं, गंधबिंद गोरे पान असे सुंदर पुजारी यायचे महादेवाची पूजा करायची. आणि न्यारी सोडा अवतो सोडलेली दुपारचे शेतकरी यायचं तिथे झाडाखाली बसायचं, भाकरी सोडायचं, उष्ट तिथे टाकायची, फिडकी तिथे टाकायची, तंबाऊ खायची, पिचकारा तिथेच मारायची. वर्ण महादेवाचं पार्वती इमान चाललं होतं पार्वत म्हणजे बघा हे पुजारी किती सुंदर पूजा करे. हे तुमचं शेतकरी म्हणजे काय घाण करते तिथे असाय का म्हणजे. महादेवानं घरणी कम थरतात थरतात केला म्हणे देवळ हलायला लागलं. देवळ जसं हलायला लागलं तसं पुजारी धनाना पळत बाहेर गेलं. शेतकरी उलट पळतून देवळाला खादा दिला. मग आपल्या महादेवाचा देवळ आपण पडू द्यायचं नाही म्हणलं. आम्ही या ठिकाणी आलो ती शिवसेनेचं देवळ आमचं बाळासाहेब टाकले आनंदगिरी बांधलेलं पडायला लागलं म्हणून आम्ही पन्नाचं पळ चालून एकनाथ शिंदे साहेबांनी होतं खांदा दिला आणि देवळांची गडी बसलं होतं. मग ते अनिल देसाई असो, सुभाष देसाई असो, विनायक राऊत असो, अरविंद राऊत असो, हे धनाना नार्वेकर असं पळून बाहेर गेली ही अवस्था आहे. उद्धव साहेब आता तरी सगळे बाकी जायचे नार्वेकर बिर्वेकर जरा थांबवा आणि या महाराष्ट्राला सुखाने राजकारण करू द्या. या महाराष्ट्राच्या जनतेला सुखाने राजकारण करू द्या आणि महाराष्ट्र शांततेला प्रिय असलेला या महाराष्ट्रात शांतता नांदू द्या. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि
धन्यवाद सर। यानंतर विनंती करेल पैठणचा जाता राजा या